ज्यांनी दिलगिरी व्यक्त केली त्याचा आनंद व्यक्त करतोय. उगाच आम्हाला अधिक हातपाय हलवा लागले असते, पण आपण जे काही मोठेपणा घेतला आणि चूक आपल्या लक्षात आली त्याची माफी मागितली त्याबद्दल खरं तर पुन्हा आपले आभार मानतो. आपण दोन पावलं मागं घेतले, आम्ही चार पावलं मागं घेऊ. आम्हाला विनाकारण ऊर्जा खतम करायची नाही आहे, चांगल्या कामात ऊर्जा लावायची आहे. या सगळ्या आंदोलनामध्ये 7 दिवसांमध्ये मग आमच्या सुप्रियाताईनं जे काही आमच्याबद्दल भावना व्यक्त केल्या असत, आमचे राजू शेट्टी साहेब असत, आमचे गुलाबराव पाटील असत, सतेजे पाटील असत, नंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यशस्वी मध्यस्थी केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतोय. कारण आखरी काही वाद न पेटलेले बरे असतात, त्याच्यातून आउटपुट काही निघत नाही. आमचं थोबाड रोज टीव्हीत दिसतंय हे काही तुमच्या आमच्यात फरक पडणारं नाही आहे. खऱ्या मुद्द्यावर आपल्याला काम करण्याची गरज आहे. मला पुरुषोत्तमराव तायडे माझ्या गावचे अतिशय बुजुर्ग आणि माझे खास गुरु म्हणून त्यांनी एक मॅसेज केला, तो मॅसेज जच्चा तसा तुम्हाला सांगतोय. त्यांनी सांगितलं राणानं दोन पावलं मागे घेतले, तुम्ही एक पाऊल मागे घ्या. आणि ही सगळी ऊर्जा तुम्ही आता काही कामी लावली आहे, ही ऊर्जा आता सतकार्यात खऱ्या अर्थानं कामाला लावा. त्या माणसाचा हा मॅसेज मी रात्रभर विचार करत होतो. आमच्या जिल्हाप्रमुखांनी सुद्धा बऱ्यापैकी ह्याच भूमिका मांडलेल्या आहेत. आणि म्हणून मित्र, या सगळ्या गोष्टीमध्ये आज माझा अपमान झाला, पण आम्हाला सामान्य माणसाचा अपमान होऊ नये द्यायचा आहे. मी लक्षात घ्या, तुमचं आमचं सगळी ताकद ही सामान्य माणसाच्या पाठीशी उभी करायची आहे. तो एकटा पडला नाही पाहिजे हा विचारानं आम्हाला समोर जायचा आहे. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशानुसार मी त्या दिवशीच जे आहे ते बोललेलो आहे. आणि मला असं वाटते आजच्या मीटिंगमध्ये त्यांनी 4 पाऊल ते सुद्धा मागे आले आहे, आणि मी बोलताना त्याशी बोललो 2 पाऊल मी सुद्धा मागे येत आहे, आणि माझे आभारसुद्धा त्यांनी मानलेले आहे. म्हणून आता हा विषय संपलेला आहे, आणि लोकशाहीमध्ये असे विषय होत राहतात, येत राहतात, चांगल्या पद्धतीने ते संपून पुढे झाला पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहे, विकासाचे अनेक मुद्दे आहे, महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न आहे. सक्षम मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, ते दोन्ही माझे नेते असल्यामुळं त्यांच्यासोबत मिळून या महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी विकासासाठी जे काही काम करायचं आहे ते आम्ही प्रामाणिकतेने करणार आहे. शेतकऱ्यांचे सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहे, बेरोजगारांचे प्रश्न आहे, ते आपल्याला पुढे आणायचे. म्हणून हा वादविवाद जो आहे हा आता काही राहिला नाही, हा संपला आहे. उमेदवार तुमच्या विरोधात उभा करणार असं देखील म्हटलं? माझ्या विरोधात 50 उमेदवार उभे राहतात. लोकशाहीमध्ये ते 60 जरी झाले, 51 जरी झाले, तर मला वाटेल लोकशाहीमध्ये अनेक लोकांना उभं राहायचा अधिकार आहे. किती जरी उभे राहिले तर मला असं वाटते जनता ज्याच्यासोबत असते, लोकांचा आशीर्वाद ज्याच्यासोबत असते, आणि लोकांसाठी जे लोकांच्या हिताचे जे मी कामं करतो, ज्या पद्धतीने शेतकऱ्यासाठी अनेकदा आंदोलनामध्ये 4-4 वेळा मी जेलामध्ये गेलो, आज तुम्ही पाहिलेलं आहे. जनता दरबार असू द्या, लोकांचे प्रश्न असू द्या, कुठल्याही प्रश्नामध्ये लोकशाही पद्धतीनं हाताळण्याची जी लोकांनी मला ताकद दिलेली आहे, त्या ताकदीच्या भरोशावर मी लढत राहतो. अनेक लोक येतात जातात लढतात, पण लोक मला मागच्या वेळेसुद्धा 20 ते 22 हजाराचा लीड होता, आणि 20 ते 22 हजाराचा लीड हा 3 टर्ममध्ये माझा खाली आला नाही आहे. म्हणून मला कोण उभं राहते ते चिंता नाही आहे. मी लोकांसाठी उभा राहतो, लोकांसाठी काम करतो, आणि लोकांसाठी काम करत राहणार. असं आहे, मी किराणा वाटून लोकांना गरिबांना मदत करतो, दारू वाटत नाही. अपंग आहे त्या लोकांना मदत करतो, जे शिक्षणाची मुलं आहेत त्यांना मदत करतो, ज्या शेतकऱ्याच्या विधवा महिला आहेत त्यांना मदत करतो, जे बॉर्डरमध्ये सैनिक लढतात अशा कुटुंबांना मदत करतो, माजी सैनिकांना मदत करतो. आणि माझा स्वतःचा आमदारकीचा पगारसुद्धा माजी सैनिकाच्या कुटुंबाच्या घरं बांधण्यासाठी, त्यांच्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी मी अनेकदा माझा आमदारकीचा पगारसुद्धा तिथे समर्पित केला आहे. म्हणून मला असं वाटते की पैसेवाले खूप लोकं असतात, मन मोठं पाहिजे. आणि जर मी किराणा वाटून गरिबांना मदत करताय, दिवाळी साजरी करतात, मला असं वाटते प्रत्येक लोकप्रतिनिधींनी गोरगरिबांना मदत केली पाहिजे. अनेक गरिबांचे मुलं जे शिकू शकत नाही त्यांना मदत केली पाहिजे. अनेक ज्या विधवा महिला आहेत